श्रोते हो नमस्कार। सध्या आपण श्रवणातली वेगळी वेगळी मजा अनुभवतोय। अधिक श्रावण झाला, आता निज श्रावणही संपत आला। निसर्गातला हिरवाई हे सगळं अनुभवतच आहे। शिवाय माझ्या या चॅनलवरही मंगळागौर आणि श्रावण उत्सव आपण पाहत आहोत ठिकठिकाणचे। आज आपण पाहणार आहोत सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सादर झालेला श्रावण उत्सव। सभासद महिलांनी महिलांसाठी सादर केलेले सगळे महिलांचे कार्यक्रम। त्यामध्ये यावेळेला एक नवीन थीम घेतली होती। महिलांचे जे सगळे दागिने असतात ना, ते दागिने एकेकीने एक एक दागिना घातला होता। सौंदर्याचे अनमोल लेणे आणि पैठणी पण नेसली होती आणि प्रत्येकीने आपापल्या दागिन्यांचं महत्त्व येऊन सांगायचं असं कार्यक्रम बसवलेला होता आणि छान सादरही केला। आणि सर्वात शेवटी कामिनी साने सगळेच दागिने अंगावर घालून पैठणी नेसून आली होती। तर हा सगळा आनंद आणि खेळलेले खेळ त्याचाही आनंद आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेऊया। चला तर मग साजरा करूया श्रावण उत्सव। इकडे गोकुळात चाललंय आणि गोकुळात मग बाळकृष्णाच्या सगळ्या लीला रासलीला वगैरे सगळं असं सगळं ते रंगवलंय, त्यामुळे कृष्णाचं सगळं चरित्र थोडक्यात त्यांनी इथे वर्णन केलं। त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन। छान चित्र ड्रॉईंग नेहमीप्रमाणे त्या कलाकुसर नेहमी रंजन आणि प्राची पागे हे दोघींनी आणि इकडून डेकोरेशन आहे चैत्रगौरीला पण छान चैत्रगौर पण छान सजवले, उत्तम रीतीने खलप खात्याने सजवले होती। त्याचप्रमाणे आता तरी मंगळागौरीचा सगळा श्रावण महोत्सव ह्या टेबलावर मांडलाय। म्हणजे आपण मंगळागौरीला कशी शंकराची पिंड हे सजवतो, नंतर बैलपोळ्याचा बैल असे दाखवले, गौरी दाखवले दोन, नंतर समया बाळकृष्ण दाखवलाय आणि जन्माष्टमीचा, नंतर नागपंचमीचा नाग त्याला लाडा वगैरे असं नैवेद्य दाखवलाय। तर खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलंय रांगोळ्या। हा, आणि ह्यांच्यात सगळ्या कलाकार आहे अलका आणि गौरी आणि आता ती हे संस्कार भारतीचं नव्याने शिकले त्याचं खूप खूप कौतुक। नवरंग दाखवले होते आणि त्यांचं भांडण असं एक छोटस रूपक सादर केलं होतं ते तुम्हाला माहिती आहे। तर आता ह्या वेळेला आपण काय केलंय, आपले सौभाग्य अलंकार असतात सगळे, तर जेवढे अगदी कुंकवापासून सगळे अगदी पायाच्या जोडण्यापर्यंत असं सगळं घेऊन त्यांचं महत्व विशद करणारं छोटस रूपक नेहमीच्या आपल्या हीच अलका आणि रंजनही थोडेसे ते दोन दोन लाईनी लिहून दिले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्यातलेच कलाकार सगळे कलाकार आहेत त्या सगळं त्याचं आता स्नेहलने सगळं सांगितलंच आहे। तर आता आपण आपल्या कार्यक्रमाची श्रावण म्हटलं की आता एवढं छान केलेलं आहे, घरात करतोच आपण पण आपलं आता सामूहिकरित्या छान करायचंय एवढ्या मगळा ज्योतीचा कागद आहे सगळं सगळं आपण इथे श्रावणाचं तयार केलं पाहून बैल सोहळा केलेला आहे, दिव्याची अमावस्या पण लावलेली आहे आपण तिथे, दह्यांडी केलेली आहे, कृष्ण जन्म केलेला आहे। मग एवढं सगळं असेल तर आपली सवंगडीतर्फे त्याची आरती नको का म्हणणं, म्हणून
याची आरती आपण जोईल मॅडम आपल्या माधुरीताई पवार आपल्या दोन्ही उपाध्यक्ष आणि स्नेहल या आरती करतील आणि त्याला पण आनंद घेऊया आणि आरती म्हणायला कुठल्याही स्त्रीचा वगैरे बघितला की लक्ष जातं कुंकवाकडे
कुंपणी इतकं तेज आपल्या चेहऱ्यावर येतं की समोरच्या व्यक्तीला ते आपण खेचून घेण्याचं सामर्थ्य या कुंकुमामध्ये आहे. पहिला अर्थ सांगते कुंकू म्हणजे हळदीपासून तयार केलेलं आणि हळदीपासून कुंकू इथं लावण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरावरती निर्जंतुक असते तर द्याल आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण चेहऱ्यावर व्हावा हे पवित्र करायच्या मागचं शास्त्र आहे. म्हणून मला वाटतं कुंकवाला सर्व दागिन्यामध्ये कुंकवाला नंबर एक स्थान आहे आणि सौभाग्याचं देणं पहिलं कुंकू आहे. मी आता सर्वांच्या पुढे अशी प्रार्थना करते की माझं कुंकू माझ सूर्याच्या तेजाप्रमाणे मोठं मोठं असं होऊ दे आणि ते मोठं कुंकू होण्यासाठी मला जास्त बळ देऊ दे, मानसिकता माझ्यामध्ये निर्माण होऊ दे. तुमच्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ आणि ज्येष्ठ मंडळींना अभिवादन करून मी माझ्या दागिन्याचा आत्मत्व सांगते. मला दिले आहे मंगळसूत्र. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना, सौभाग्याचं प्रतीक, या प्रेम आणि सद्भावना याचं पण प्रतीक आणि ठसठशीत मंगळसूत्र म्हणजे स्त्रियांचं रक्षण करणारा दागिना. या प्रेम आणि गळ्यात प्रेम आणि सद्भावना दोघांचंही दोघांनी जे मंगळसूत्र असतं त्याचं पावित्र्य आणि धार्मिकता म्हणजे सासर माहेरचं दोन वाट्या, त्या दोन वाट्यांमध्ये प्रेम आणि सद्भावना आपण जपून आपण जपवणूक करतो तशीच तुम्ही पण सगळे जपवणूक करा. आणि मंगळसूत्र मंगळसूत्राचं महत्व मी या दोन शब्दात सांगते. माझं नाव दीपा पराळकर. तुम्हाला दिसतात हातात हिरवा चुडा. हिरव्या चुड्याचं महत्व सांगते मी. हिरवा चुडा म्हणजे असतो जबाबदारीची जाणीव. हिरवा चुडा म्हणजे असतो जबाबदारीची जाणीव, वज्राचं सामर्थ्य आणि सौभाग्याचं अभंगत्व. पार्वती आणि द्रौपदीला सुद्धा हिरव्या चुड्यामुळे लाभलं होतं वरदान. पार्वती आणि द्रौपदीला सुद्धा हिरव्या चुड्यामुळे लाभलं होतं वरदान. म्हणून तू कायम राहा हसतमुख आणि सांभाळ आपलं स्त्रीत्व. तू कायम राहा हसतमुख आणि त्याच्या साह्याने सांभाळ आपलं स्त्रीत्व. बरका सख्यांनो, मी आहे एक नर. नाकात न घालताना चेहऱ्यावरील आत्मविश्वास मोठ्या प्रमाणे तळपत ठेव आणि नथी प्रमाणे नम्र राहा. म्हणूनच नथ आहे बाईपण भारी देवा, बाईपण भारी, बाईपण भारी देवा, बाईपण भारी. बस मी एवढंच म्हणणार. छान छान विजय सखांनो. मी काणातले. ओ हो, मी नव्या नवरीला लक्ष्मीला सांगते कि अग हलक्या कानाची होऊ नकोस. ऐकलेलं सगळं निरक्षीर निवेट बुद्धीनं समजून उमजून घे आणि ते ऐकलेलं सगळं स्वतःच्या चारित्र्यात अस्तित्वात आण. म्हणूनच हलक्या कानाची होऊ नको हे कानातले तिला बजावत आहे. काय गं, माझ्यासाठी जपलंय.